नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मा अगोदरचा काळ कसा होता ते आपण या पाठात बघणार आहोत। बघा, मध्ययुगीन काळात भारतात सर्वत्र राजेशाहीचा अंमल होता। हे राजे प्रजेच्या हिताऐवजी चैनविलासात मग्न असत। अकबर, कृष्णदेवराय, शिवराय यांच्यासारख्या कल्याणकारी राजांची तेव्हा फार उणीव होती। शिवरायांनी महाराष्ट्रात जेव्हा स्वराज्य स्थापन केले तेव्हा महाराष्ट्रात अहमदनगरचा निजामशहा व विजापूरचा आदिलशहा यांची सत्ता होती। हे सुलतान आपापसात सतत लढाया करीत त्यातच जनतेचे हाल होत असत। सुलतानाशी झुंज देऊन न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले। ते सर्व जाती धर्माच्या लोकांचा स्वराज्याच्या उभारणीसाठी उपयोग करून घेतला। शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केले त्यावेळी त्यांना कसे सामोरे जावे लागले त्यावेळेच्या परिस्थितीला ते आपण या पाठात बघणार आहोत। तर आपण या शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठाला बघा। शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, शिवाजी महाराज थोर पुरुष होते। आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो। तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता, महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता, मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता। कोण बरे हे शिवाजी महाराज, अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली? शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता। त्या काळी सर्वत्र राजेशाहांचा अंमल असे। बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासीत मग्न असत। पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले। उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत। त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते। प्रजेवर जुलूम। शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले। स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य। महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते। स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य नव्हते। शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केले म्हणजे स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य। महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता। ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत होते। या दोघांचे एकमेकांशी हार्डवेअर होते, त्यांच्यात नेहमी लढाया होत, त्यात रयतेचे हाल होत। रयत सुखी नव्हती, उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते। म्हणजे त्या काळी निजामशहाने आदिलशहाने प्रजेला इतका त्रास दिलेला होता की त्यांना उघड उघड उत्सव करण्यास, सण उत्सव साजरे करण्याची सुद्धा बंदी होती आणि पूजा करण्याचीही त्यांना बंदी होती। त्यांच्या काळामध्ये रयत म्हणजे प्रजा ही सुखी नव्हती, त्यांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या। रयतेला पोटभर अन्नसुद्धा मिळत नव्हते, राहायला सुरक्षित निवाराही नव्हता, सगळीकडे अन्याय माजला होता। महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण ते रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते, देशावर त्यांचे प्रेम नव्हते। प्रेम होते फक्त वतनावर आणि जहागिरीवर। वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपापसात लढत, त्यात रयतेचे खूप हाल होत। या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती, सगळीकडे अंधाधुंदी माजली होती। म्हणजे इतका त्रास त्यांना आदिलशहा आणि निजामशहाने दिलेला होता। असतानाच त्यांच्याबरोबर जे महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख आणि देशपांडे हे वतनदार होते ते सुद्धा रयतेकडे लक्ष देत नव्हते। त्यांचं देशावर अजिबात प्रेम नव्हतं, ते फक्त आपल्या वतनावरच प्रेम करायचे आणि जहागिरीसाठी जगायचे, आणि ते त्यासाठीसुद्धा एकमेकांसोबत भांडत आणि आपसात लढत। त्यामुळे रयतेकडे त्यांचे लक्ष नसल्यामुळे रयतेचे खूप हाल होऊ लागले आणि सगळीकडे अंधाधुंदी माजली। शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले। रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले।
जेव्हा शिवाजी महाराजांनी बघितले की आपल्या या राज्यामध्ये रयत सुखी नाही, रयतेला खूप त्रासाचा सामना करावा लागतोय, राहायला घर नाही, खाण्यासाठी अन्न नाही, आणि कुठलाही सण उत्सव मनाने साजरा करता येत नाही, त्यांचे इतके हाल बघून शिवाजी महाराजांना खूप दुःख झाले. आणि शिवाजी महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. बांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले, स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली, जुलमी राजवटीचा पराभव केला. न्यायाचे ते हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. बघा, शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वतःचे राज्य स्थापन केले, ते राज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी भांडखोर वतनदाराचा उपयोग करून घेतला. त्यांनी त्यांना वठणीवर आणले आणि त्यांना चांगले बनवून त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांची मदत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वतःचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले आणि जुलमी राजवटीचा पराभव करून न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्यायाने आणि सुखी करून त्यांनी कोणताही भेदभाव नव्हता केला. शिवाजी महाराजांना कोणताही भेदभाव मान्य नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. बघा, शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण केले, तेव्हा त्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्यात रयत कशी सुखी होईल, रयतेला कुठल्याच प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे, प्रजा ही सुखी राहिली पाहिजे, त्यामुळे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कुठलाही भेदभाव केला नाही आणि सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला, आदर केला, त्यांना आदराने वागणूक दिली. अशीही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते. तुम्हाला मिळते की नाही मुलांनो? तुम्हालाही वाटतं ना की शिवाजी महाराजांनी कसे थोर कार्य केले, त्यांच्यासारखे आपणही थोडेफार चांगले म्हणजे त्यांच्या एवढं तर वागता येणार नाही, त्यांची जागा तर कुणीच घेऊ शकत नाही, पण त्यांनी जे आपल्याला कार्य कसे कसे केले हे जे आपल्याला या इतिहासाच्या पुस्तकातून कळते, त्याची प्रेरणा घेऊन आपण त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न तर करू शकतो. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. संताची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू. बघा, जे संतांनी शिकवण दिलेली होती, त्या शिकवणीचा सुद्धा शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी फार मोठा उपयोग झाला. त्यांनी जी शिकवण दिलेली होती सगळ्यांना समान वागणुकीची, सगळ्यांचा आदर करण्याची, ते सगळे शिवाजी महाराजांनी स्वतःत आत्मसात केलेले होते. आणि ते तसे वागून जे वतनदार आपसात भांडत, त्यांना वठणीवर आणून, त्यांना आपलेसे करून, त्यांची स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी मदत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वतःचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. आणि त्या राज्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव त्यांनी ठेवला नाही. सर्वांना समान वागणूक, राहण्यासाठी घर, खाण्यासाठी पोटभर अन्न, आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा सण उत्सव साजरा करण्याचा त्यांनी सर्वांना ते साजरे करण्याचा हक्क शिवाजी महाराजांनी दिला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये रयत कशी सुखी राहील याकडे त्यांनी खूप लक्ष दिलं आणि प्रजेच्या हितासाठी त्यांना होईल तेवढे कार्य त्यांनी केले. धन्यवाद.